रोज रोज त्याच त्याच भाज्या बनवून आणि खाऊन कंटाळा येतो आणि मग भाजीपेक्षा काहीतरी नवीन काहीतरी वेगळं जिभेला चुरचुरीत असं तोंडी लावणं हवं असतं। चटणी याला एक उत्तम पर्याय बनते। अशीच एक चवीला अति उत्तम अशी चटणी आज आपण बनवणार आहोत, शेंगदाण्याची चटणी। शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक वाटी शेंगदाणे, 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ। प्रथम तापलेल्या तव्यावर शेंगदाणे भाजून घ्या। तेल न घालताच हे शेंगदाणे छान खरपूस भाजा। यानंतर अशाच प्रकारे मिरची ही भाजून घ्या। आता भाजलेले दाणे, मिरच्या आणि मीठ मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून दळून घ्या। दोन मिनिटं दळल्यानंतर दाण्याच्या या वाटण्यात लसणाच्या पाकळ्या घाला आणि चटणी पुन्हा दळा। तयार झाली खमंग आणि रुचकर अशी शेंगदाण्याची चटणी। शेंगदाण्याच्या चटणीची खासियत अशी आहे की असंख्य प्रकारे दाण्याची ही चटणी तयार केली जाते आणि चवीला अतिशय खमंग लागणारी ही शेंगदाण्याची चटणी भाजीला एक उत्तम पर्याय ठरते।